नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती अपडेट या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा व्हिडिओमध्ये आपण शिक्षक संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत त्यासाठी ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेलायकनवर सुद्धा क्लिकाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नऊ अपडेट मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय महत्त्वाची बातमी गेल्या महिन्याभरात सहा हजार एकशे बावीस टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीसाठी आमच्याकडे आले अशी माय माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्य अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे त्या सर्व प्रमाणपत्राची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे प्रमाणपत्रामध्ये अनियमितताळलेल्या सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरच नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी ई टी परीक्षेचा निकाल लावणार आहोत अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रे जगताप यांनी दिली नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षा घोटाळा होता त्या पार्श्वभूमीवर रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे साधारणपणे एक महिन्याचा कालावधी प्रमाणपत्राच्या संदर्भात पडताळणीकडून करून बेकायदेशीर काम करणाऱ्यावर कारवाई होणार आहे घटनेतील नियमानुसार संबंधित कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाच्या आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद